सह्याद्रीची उंची म्हणजे महत्त्वाची बातमी आहे ती नागपूरमधून ती ही विधिमंडळ अधिवेशनातून न्यासावरून विरोधकांनी राळ उठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आम्ही बिल्डरला 330 कोटी फुकट देत नाहीत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आपण कोणताही गैरप्रकार केलेला नाही केवळ अर्धवट माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भूखंड कवडी मोल भावात कसा दिला असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता त्यावर मुख्यमंत्र्यांकडून हे उत्तर आलं वरच्या हाऊसमध्ये पण काही गदारोळ झालेला आहे या राज्याचे मुख्यमंत्री यांनी 80 कोटी रुपयाचा प्लॉट 83 कोटी रुपयाचा प्लॉट हा केवळ 2 कोटी रुपयाला जे आहे कुणाला तरी दिला आणि म्हणून अध्यक्ष महोदय वरच्या हाऊसमध्ये सुद्धा गडबड सुरू आहे आज आपला हाऊस हे सगळ्यात मोठा हाऊस आहे लोकप्रतिनिधी इथे जास्त बसतात निवडून आलेले आम्हाला कळलं पाहिजे की काय झालेलं आहे अध्यक्ष महोदय 2 कोटींना 83 कोटीचा प्लॉट कसा काय दिला गेला हा भ्रष्टाचार कसा काय हा भ्रष्टाचार नाही आहे का रेवड्या वाटले आणि पण त्यामुळे याच्यामध्ये आम्ही कुठलंही चुकीचं काम केलं नाही अधिकाराचा गैरवापर आम्ही केलेला नाही कारण आता त्या मी आता मुख्यमंत्री असताना तर केलेलं नाही नगरविकास मंत्री होतो तेव्हाचा हा विषय असला तरी सुद्धा आपण कुठल्याही प्रकारे नव्याने कोणतंही वाटप केलं नाही ऐका ना हे बघा ऐका ऐका ना जयंतराव तुम्ही जे म्हणताय ना आपण नव्याने कोणताही प्लॉट वाटप केलेला नाही सदर भूखंड ईडब्ल्यू एस साठी राखीव ठेवा अशी गिलानी समितीची शिफारस आहे ही शिफारस न्यायालयाच्या विचाराधीन आहे म्हणून आपण म्हणजे न्यायालयाने अद्याप कुठलाही निर्णय दिलेला नाही परंतु जेव्हा आपल्या आमच्या लक्षात ही बाजू आली की गिलानी समिती आहे याच्यात तिचे काहीतरी फाइंडिंग आहेत त्याचं काहीतरी ऑब्झर्वेशन आहे त्यांचे काहीतरी ओपिनियन आहेत